हाय फ्रेंड्स, मी अँड माय मदर किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत। आज आपण अगदी सुंदर असा डॉल्फ रॉक केक तयार करणार आहे। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात आधी व्हॅनिलाचा बेस तयार करून आयसिंग करून घेतली। बेस कसा तयार करायचा, आयसिंग कशी करायची याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। टूथपिकच्या मदतीने आधी आपण हँगरचा आकार काढून घेऊ। फ्रॉकचे आता आपण ब्लाउज रेडी करून घेऊया। त्यासाठी मी नूर 6 नंबरचे नोझल यूज करत आहे। ऑरेंज जेल घेऊन हे वरचे हँगर आपण तयार करून घेऊ। हे परफेक्ट जेल कसे तयार करायचे याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। फ्रॉकचा आकार केवढा काढायचा आहे त्यासाठी आपण आधी अशा प्रकारे टूथपिकने मार्किंग करून घ्यायची। N2 नोझल घेऊन डॉलचा फ्रॉक काढत आहे। तुम्ही तुमच्या आवडीचा कलर घेऊन डॉलचा फ्रॉक तयार करू शकता आणि तुमच्या आवडीची डिझाईनसुद्धा यावरती करू शकता। इथे मी हा पिंक कलर वापरत आहे। साईडच्या बाजूने आता आपण अशा प्रकारे बॉर्डर करून घेऊ, नाही केली तरी काही हरकत नाही। N2 नोझलने ही बॉर्डर करत आहे। वरच्या बाजूने मोदक नोझलने अशा प्रकारे स्टार काढून घेऊ। काही बॉल्स वापरून आपण ह्या डॉलच्या फ्रॉकवरती डेकोरेशन करून घेऊ। कलर्स बॉल सुद्धा आपण इथे डेकोरेशनसाठी वापरत आहे। वाव, किती सुंदर असा आपला डॉल फ्रॉक केक रेडी झालेला आहे। दिसायला सुद्धा खूप अट्रॅक्टिव्ह दिसत आहे। लहान मुलींना हा केक खूप आवडतो। तुम्ही सुद्धा अशा प्रकारे सोप्या पद्धतीने केक नक्की तयार करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत, नातेवाईकांपर्यंत शेअर करायला विसरू नका। आणि हो, तुम्ही जर चॅनलवरती प्रथमच असाल तर लाईक सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। त्या शेजारील बेल आयकॉनलाही नक्की प्रेस करा, त्यामुळे मी जे नवनवीन व्हिडिओ टाकेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल। पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।